लोटेवाडीच्या महिला रणरागिणींचा दारूबंदीसाठी एल्गार, ग्राम पंचायत मध्ये दारू विक्री विरुद्ध ठराव घेऊन पोलिसांना निवेदन, तर उत्पादन शुल्क विभागाकडून हिरवा कंदील। बुदरगड तालुक्यातील मौजे लोटेवाडी येथे होत असलेल्या अवैध हातभट्टी गावठी देशी विदेशी दारू विक्रीच्या विरोधात स्थानिक महिलांनी एल्गार पुकारला असून बुदरगड सहायक पोलीस निरीक्षक सतीश मयकर यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे। गारगुटी शहरापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौसे लोटेवाडी येथे गावठी हातभट्टी देशी विदेशी कंपनीचे विविध ब्रँड खुलेआम विक्री होत असून यामुळे मोठ्या प्रमाणात गावचे लहान तरुण व नागरिक व्यसनाच्या आहारी जाऊन आरोग्याची हानी करून घेत असल्याचे दिसून येत आहे। अखेर महिलांनी बंड पुकारत गावातील अवैध दारू विक्री हद्दपार करण्यासाठी कंबर कसून एक झाले आहेत। या गावावर पोलीस पाटील, वीट जमादार, फौजदार यांची नजर असतानाही या ठिकाणी बिनधास्त अवैध दारू विक्री होते। पोलिसांनी अनेक वेळा निवेदन देऊनही या अवैध धंदेबायकांवर कारवाई होत नाही। दारू पकडणे व विषयक कारवाई करण्याचा आम्हाला अधिकार नाही, तुम्ही दारूबंदी विभागाकडे जा, तिकडे निवेदन द्या, असे म्हणून कारवाई केली जात नाही। जरी कारवाई झाली तरी दारू विक्रीचा धंदा बंद होत नाही। अशा वेळी उत्पादन शुल्क विभाग कुंभकर्णी झोपेत असून या बाबीची माहिती असूनही हे एक कोडीस वाटते। मागील बऱ्याच दिवसापासून या अवैध दारू विक्री विरोधात आवाज उठवला जात असतानाही कारवाई होत नसल्याने अखेर महिलांनी ग्रामपंचायतीच्या ठरावास सह वरिष्ठांकडे कार्यवाहीसाठी धाव घेतली। उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाकडून याविषयी नेमकी काय कार्यवाही करण्यात येते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे। यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सतीश मयकर यांना देण्यात आलेल्या निवेदनावर गावातील असंख्य महिलांच्या सह्या आहेत। सह्याद्री लाईव्हसाठी गारगोटी प्रतिनिधी। आज दिनांक 27/1/2022 रोजी लोटेवाडी दारूबंदी समिती आणि बचत गटातील महिला यांनी आज पोलीस निरीक्षक यांना लोटेवाडीच्या दारूबंदीबद्दल निवेदन दिलेले आहे। इतर पुढे आपल्या गावातील दारूबंदी करण्यासाठी पोलिसांकडून सहकार्य होणार आणि गाववाले आणि दारूबंदी समिती यांना पूर्ण सहकार्य करणार, ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाइव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।